विश्व हिंदू परिषद बजरंग दल पिंपरी चिंचवड शहर विभागाच्या वतीने रविवारी शहरात आणि मावळ विभागात महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. बजरंग दल देव देश धर्म रक्षणाकरिता सेवा सुरक्षा संस्काराच्या माध्यमातून सदैव कार्य करीत आहे. राम जन्मभूमी येथे कार सेवकावर 2 नोव्हेंबर 1990 रोजी गोळीबार करण्यात आला, त्यावेळी कोठारी कुटुंबातील 2 सख्खे भाऊ आणि हजारो राम भक्तांना हुतात्म्य प्राप्त झाले. त्यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली वाहण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल गेल्या अनेक वर्षापासून देशभर महारक्तदान शिबिराचं आयोजन करते. या महायज्ञात लाखो रक्तदाते उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान करतात. संकलित रक्त आवश्यक त्या सैनिकांना देशभरातील मिलिटरी हॉस्पिटलला आणि गरजू रुग्णांना देण्यात येणार आहे. उसमें बहुत कार सेवक शहीद हो गए थे, उसमें तो सगे भाई थे कोटराई बंधु, उनके स्मरणार्थ हम पूरे देश में बजरंग दल का आयोजन करते हैं. तो पुणे जिला की ग्रामीण की ओर से हमने 100 जगह पे रक्तदान शिविर का आयोजन किया है. उसमें हम कम से कम 15,000 बॉटल तक जाने का प्रयास करेंगे. ऐसे हमारी सब अभी योजना चालू है. 28 तारीख को बड़े ही जोर से ही महारक्तदान शिविर का आयोजन किया है पुणे जिले में.